म्हणजे आपण कधी कुठल्याही बाबतीमध्ये आपण मला हे करा, विकास कामाच्या बाबतीत मी कधीही कमी पडलो नाही. आणि आतापर्यंत तुम्हाला पण सगळ्यांना माहित आहे की राजकारण केलं ते शब्दाचं केलं, विकास कामांचा शब्द असू दे किंवा निवडणुकीतला शब्द असू दे, एकदा एखाद्याला जर शब्द दिला तर तो शब्द त्याचा फायदा होईल का नुकसान होईल हे न बघता दिलेला शब्द पूर्ण झाला पाहिजे या भावनेत मी काम केलं. कधीही माझा दिलेला शब्द मी फिरवला नाही किंवा हे मी बोललोच नव्हतो किंवा माझा स्वार्थ काहीतरी जास्त दुसरीकडे होतोय म्हणून एखाद्याला शब्द दिलेला फसवून दुसरीकडे काहीतरी करायचा असला प्रकार मी केला नाही. अरे शेवटी ज्या घराण्यातनं मी येतो ज्या घराण्याचा वारसा मी सांगतो आज या घराण्याला शब्द जपण्याची आणि शब्द राखण्याची परंपरा छत्रपतींच्या घराण्याला आहे. आज माझ्या वडिलांचं राजकारण मी अनेक वेळा सांगितले की 40 वर्ष मी माझ्या वडिलांचं राजकारण सातारा तालुक्यातलं बघितलं, मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असलं तरी आज सुद्धा लोक थांबून मला विचारतात की तुम्ही अभयराजेंची मुलगी का,